नांजावर शहर आणि परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्यांनी 9 जणांना चाव घेतल्याची घटना घडली असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना नांदगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यात राहुल पवार, आनंद दाभाडे, केवलबाई पाटील यांना गंभीर दुखापत होऊन सुमारे 12 टाके टाकण्यात आले. वाहनचालक रस्त्याने जात असताना या मोकाट श्वानांनी त्यांच्यावर हल्ला करून चाव घेतला. तर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळांवर पाणी भरण्यासाठी येणाऱ्या महिलांवरही हे कुत्रे हल्ला करतात. यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नगरपालिका प्रशासनानं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. संतोष बटाव, दिशा न्यूज, येवला.